के न्यूज खिलाफत टाइम्स नजर हर खबर पर। अपन दोन आदेश काढले होते, एक 27 तारखेला आदेश काढला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही शिथिलता देणारा आदेश 29 तारखेला काढला होता। हे दोन्ही आदेश काढल्याच्या नंतर आज दिवसभर मला अनेक लोकप्रतिनिधी भेटले, त्यानंतर गव्हर्नमेंटला आपण एका संदर्भातला एक प्रस्ताव पाठवला होता की हे असं असं आम्ही करतोय, त्याच्या बाबतीत पुढे काय केलं पाहिजे। शासनाने याच्या बाबतीत माझी माननीय प्रधान सचिव मदत आणि पुनर्वसन जो हा विषय बघतात कोरोनाशी निगडीत त्यांच्याशी माझी चर्चा झाली, त्यांनी मुख्य सचिवांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली, याच्यामध्ये त्यांनी काही बाबतीत रिलॅक्सेशन देण्याच्या सूचना मला दिल्या की बऱ्याचशा गोष्टीबद्दल दिल्या आणि त्याच्यात अजून त्यांचं उद्या मुख्यमंत्री महोदयांशी डिटेल पुढे चर्चा करणार आहे ते, त्याच्यानंतर अजून काही रिलॅक्सेशन, कारण बऱ्याच लोकांनी छोटे छोटे सगळे दुकान चालू राहतील का, त्यांचं ऑलरेडी त्यांनी इंडिकेशन दिलं की छोटे छोटे सगळे दुकान आहे ते त्यांच्या मूळ वेळेप्रमाणे चालू होते, म्हणजे जेव्हा सकाळी उघडायचे आणि संध्याकाळी बंद करायची जी त्यांची मूळ वेळ आहे, 8-12-12 काही नाही मूळ वेळ आहे, जे सुबह खोलते ते शाम बंद होते, ते फक्त ते संध्याकाळी 8 आपण त्याच्यामुळं आमचा कर्फ्यूची ऑर्डर म्हणून जेव्हा बंद होते अशा सूचना त्यांनी मला दिल्या होत्या, पण त्यांनी आता पुन्हा सांगितलं की अजून त्याच्यात ते फेरविचार करून त्यांनी परत पुढे केलं की बांधकाम कामगार सगळे बांधकाम चालू राहतील, म्हणजे ते कामगारांचं काय होणार, सगळे बांधकाम चालू राहतील। त्याच्यानंतर दुचाकी चारचाकी प्रवासी वाहने खाजगी ते पण चालू राहतील, नंतर लग्नाच्या संदर्भात बऱ्याच लोकांनी मुद्दा काढला होता त्याच्यावरही त्यांचं म्हणणं आहे की ती 50 मर्यादा त्याच्यावरती एक सॉफ्टवेअर तयार करणं हे त्याच्यासाठी त्यांना एखादा दिवस लागेल, त्याच्यामुळे ह्या सगळ्या बदलासह त्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर त्यानंतर मी दुकानाबद्दल सांगितलं, दुकानं भाजीपाला दूध मटण चिकन अंडी त्याचं ओरिजिनल टायमिंग इथे सुरू राहील, ठीक आहे। आता एवढं करूनही त्यांचा पण आता मला इन्स्ट्रक्शन आलं की आम्ही अजूनही त्यात काही बदल करतो, त्या पहा एक गोष्ट आपल्या माध्यमातून मला लोकांना सांगायची, जे सगळं जे करायचा प्रशासनाचा हेतू होता त्याच्यासाठी कोविडला अडवण्यासाठीचे हे रिस्ट्रिक्शन होते, त्याला ते प्रचलित शब्द लॉकडाऊन आपण वापरायचो, पण कोविडला अडवणे किंवा कोविड कमी करणे कोविडचा संसर्ग रोखण्याचा प्रशासनाचा हेतू होता, पण दिवसभर झालेली चर्चा त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयाला केलेलं वारंवार ब्रिफिंग हे सगळं करून बघितल्याच्यानंतर आणि यांनी एवढे रिलॅक्सेशन केल्याच्यानंतर पुन्हा मी आता बोललो, त्यांनी सांगितलं की तुम्ही आज रात्री जे करायचं आम्ही तुम्हाला रिवाईज इन्स्ट्रक्शनसह तुम्हाला सूचना देईल, तोपर्यंत तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करू नका, त्याच्यामुळं गव्हर्नमेंटच्या पुढच्या आदेश येईपर्यंत आज रात्रीपासून जे आपण लॉकडाऊन करतो ते करणार नाही, पुन्हा रिपीट सांगतो आज रात्रीपासून आपण लॉकडाऊन करणार होतो ते करणार नाही। सेकंडली त्यांनी ज्या रिस्ट्रिक्शन आता जे नवीन सुधारित मला काही इंडिकेशन दिले की त्यांनी आता याच्या संदर्भात असं धोरण घेतलेलं आहे की लॉकडाऊनचे निर्णय घेत असताना हे निर्णय राज्य सरकारच्या स्तरावरून त्याच्यामध्ये स्क्रुटनी करून ते पॉलिसी करतायत, आता ते पॉलिसी एक विल टेक एखादा दिवस लागेल आणि मग मला मिळेल, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन करणार नाही, परंतु जे जे कन्सर्न अनेक व्यक्तींनी व्यक्त केलं होतं की गरिबाचं काय होणार ज्याचं हातावर पोटचं काय होणार ते तेवढ्या गोष्टी तर ऑलरेडी काढून टाकल्या तर आपण करणार नाही, त्याच्यामुळे ती बाब येणार नाही, पण जेव्हा केव्हा होईल तेव्हा त्याची ह्याची त्याच्यात उकल झालेली असेल, म्हणजे कुणाचंही तुम्ही म्हणाले गरिबाचं काय होणार, हातावर पोटचं काय होणार, रिक्षाचं काय होणार, बांधकाम मजूरचं काय होणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी काढून टाकत अशा स्वरूपाच्या सूचना मला प्राप्त झाल्या। आपल्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना कम्युनिकेट करतो, माझी जिल्हाधिकारी म्हणून आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे की हे सगळं कोविडसाठी करतो आहे आपण, त्याला आता काही सगळ्या सन्मानी लोकांनी त्याला याचं काय होणार त्याचं काय होणार मला जाणीव आहे, परंतु मला सगळ्यांनी म्हणून कोविड कसा कमी करायचा याच्यातही मदत करावी, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं किंवा वॅक्सिनेशनचा प्रोग्राम आला आहे 45 लोकांनी वॅक्सिन घेणं, गरज नसताना घराबाहेर न पडणं तर याच्यामध्ये मदत करा, तरच आपल्याला आपल्या शहरांमधला कोविडला अटकाव करता येईल, बस उद्यापासून लॉकडाऊन होणार नाही, जशात मला काही नवीन सूचना येतील मी तुमच्याशी पुन्हा बोलेल। सर म्हणजे 31-8 असा जो लॉकडाऊन होता सध्या ते पुढील आदेशापर्यंत ते नाही आज तर आज सुरू होणार ते नक्कीच नाही नक्कीच नाही। येस सर, हा सगळ्या आज जे खासदार भेटले सगळे लोकप्रतिनिधी भेटले त्यांच्या प्रेशरमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे की प्रधान सचिवांच्या सूचनेनंतर हा बदल करण्यात आला? कसं असतं की जेव्हा हे सगळं भेटलं शेवटी दिस इज डेमोक्रॅटिक सेटअप, हे लोकशाही व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी भावना मांडल्या खासदार भेटले
तुमच्यासारखे काही दुसरे लोक भेटले, त्यांनी प्रत्येकाने काय काय भाव म्हणलं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने हे सगळं प्रस्ताव म्हणून तिकडं बोलून घेतलं म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनी काही सुधारणा करायला सुरू केल्या. मी सांगितलं तुम्हाला हे वगळा हे वगळा, पण नंतर आता फायनली असं ठरलं की आपण याच्यामध्ये पॉलिसी करू. त्यानंतर त्यांना तज्ज्ञांनी सांगितलं की साहेब जर असं केलं आपण तर कोविडसाठी अटकावला काय करायचं, छोटी कोविड थांबवायचं. मला हे मान्य आहे की हे याचं हे बंद होईल याचं हे बंद होईल, पण कोविडसाठी काय करायचं? कोविड तर तिथं काही कोणाच्या आठवण्याने थांबणार नाही, कोणाच्या नथिंग आंदोलन केल्यामुळे कोविड थांबलं असं होणार नाही की आंदोलन झालं कोविड बंद झालं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आपला प्रस्ताव गव्हर्नमेंटकडं आहे. मी ऑफिशियली हा प्रस्ताव गव्हर्नमेंटला पाठवला. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने मी तुम्हाला सांगितलं तसं एवढ्या गोष्टी वगळायला सांगितल्या मला. ते वगळल्याच्यानंतर आता पुढे मी बोलल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की वगळलं आम्ही अजून त्याला रिवाईज करतो, कारण छोटं त्यांना तज्ञांनी सांगितलं साहेब हे सगळं जरी वगळलं तर आपल्याला त्याच्यात ॲडमिनिस्ट्रेशनला काहीतरी साधावं. एक मात्र नक्की कुठल्याही माणसाची रोजीरोटी, गरीब माणसाला त्रास, रिक्षावाल्याचं काय होणार, गाडीवाल्याचं काय होणार, किराणा लोकांचं काय होणार, बांधकाम मजुरीचं काय होणार, या बाबीची सरकारने दखल घेतली. बेड जे आहेत बेड अजिबात शिल्लक नाही आहेत औरंगाबादमध्ये. तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय त्यासाठी, पण आता उद्यापासून लॉकडाऊन नाही म्हटल्यावर आणखीन पेशंट वाढणार. मग त्यावर दिवसभर आपण या सगळ्या गोष्टीवर चर्चा केली, पण मला सकाळपर्यंत काय विचारलं सगळ्याचे साहेब हे याचं गरिबांचं काय होणार, आता तुमचे प्रश्न बदलले बेडचं काय होणार. जिल्हाधिकारी म्हणून मी पूर्ण क्षमतेने तिथे मागे लागलेलो. मी पुन्हा आपल्या सगळ्यांच्या मदतीने लोकांना रिक्वेस्ट करणार की बाबा रे मास्क वापरा, सोशल डिस्टन्स, आपण हे सगळ्यात प्रोटेक्शन माझ्या मायला बघा 6 महिन्यापासून हे वापरतोय, हे सगळ्यात बेस्ट प्रोटेक्शन आहे. कुठं बोला कसं बोला त्याला काढू नका तरी. आणि तुम्ही सोशल डिस्टन्सिंग केलं, वॅक्सिनेशनचे 2 डोस माझे झाले, असे आपण नाही केले 45 वर्षावरची जे त्याला इलिजिबल आहे आता सगळ्याला देणार का आपण, तर मला वाटतं त्याच्यापासून नक्कीच काही काळ. आणि वेळच्या विषयात ॲडमिनिस्ट्रेशन आहे, आपण MHMEचे ॲप केलेले आहे, ॲपच्या माध्यमातून लोकांपर्यंत ॲपला मी आता रिवाईज करायला लागलो. आता ॲपला आम्ही काय करतो की ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन म्हणजे कुठं पेशंट ॲडमिट झाला, आता काय व्हायचं ॲपमध्ये आपण माहिती भरायची. आता तसं नाही होणार, समजा एखादी दूधला ॲडमिशन घेतलं मी त्याला कनेक्ट करणार आहे, त्यांनी एक बेड घेतलं की मला माझ्यातून एक बेड कमी होणार, म्हणजे माझं कंट्रोल त्या ग्रुपच्या म्हणजे सगळ्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन प्रक्रियेवर राहणार. आता आम्ही पुढे पुढे चाललो. शेवटी बघा, जरी काही गोष्टी गरिबांसाठी म्हणजे हे नको हे चालतो, पण ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून मला तुम्हाला मला कोविडसाठी तर भांडावं लागेल. हा कोविडमुक्त जिल्हा असला पाहिजे याच्याविषयी तर काही दोन भाव नाही तर दोन मत नाही, तर त्याचे प्रयत्न करूया आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. मला जसंच नवीन काही सूचना येतील आपल्या माध्यमातून मात्र हा विचार लोकांपर्यंत जाऊ द्या की उद्यापासून म्हणजे आज रात्रीपासून लॉकडाऊन नाही, पुढच्या सूचनेच्या नंतर याचा विचार करायचा. आरोप केलेला आहे की तुमच्यावर 2036 जवळपासच्या जागा आहेत आरोग्य विभागातल्या, त्या भरल्याच गेलेल्या नाही, त्याच्यामुळे हा कोरोना रोखायला प्रशासनाला अपयश येते असा आरोप आहे तुमच्यावर. आता एक कसं आहे की आपण आता एवढ्या मुक्ती हे जे आपण बोललो बरोबर आहे, 2017 सुरू होईल हे काय आजचा विषय नव्हता, आपण बोललो. आता तुम्ही काही प्रश्न थांबा, आपण रात्री की संख्या होती सर हिंदी मध्ये जसं रात्रीचा कर्फ्यू रात्री 8 ते 8:30 तो सुरू राहणार आहे. ते क्लिअर सर सब्सक्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए.